नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला बटाट्याची सुखी भाजी बनवून दाखवणार आहे। साधी सोपी रेसिपी आहे, कमी साहित्यात आणि झटपट होते। या भाजीला आमच्याकडे आलूचं भरीत असंही म्हणतात। चला तर मग बघूया रेसिपी। बटाट्याची सुखी भाजी करण्यासाठी मीडियम आकाराचे 6 ते 7 बटाटे घेतलेले आहे। वजनाने जवळपास 1/2 किलो बटाटे आहेत। बटाटे उकळून त्याचे साल काढून घेतलेले आहे। हातानेच त्याला फोडून घेते। अशा प्रकारे मी हातानेच बटाटे फोडून घेतले आहेत। गॅसवर भांडं गरम करायला ठेवलं आहे। यात या चमच्याने 3 चम्मच तेल घेतले आहे। तेल गरम झालं आहे, त्यात 1/2 चम्मच राई घातली। राई छान तडतडू द्यायची आहे, त्यामुळे त्याचा खमंगपणा भाजीत उतरतो। आता 1/2 चम्मच जिरे घातले। 4 ते 5 पानं कढीपत्त्याची घालणार आहे। 2 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतले, ते घालते। माझ्याकडे थोडासा पातीचा कांदा होता, तो पण घातला आहे। तुम्हाला जर पातीचाच कांदा घालायचा असेल तर तो घालू शकता, किंवा साधा कांदाच वापरायचा असेल तर तो वापरू शकता। 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत, त्या घालते। याला छान गुलाबी रंग येईस्तोवर कांदा परतवून घेऊ। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। इथे कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतून झाला आहे। आता इथे हिरवा वाटाणा, याला मटारही म्हणतात, 1/2 वाटे घालणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर जरूर घाला, भाजी छान होते। हिवाळ्यात हा मटार भरपूर मिळतो। 1 ते 2 मिनटं मटार शिजवून घेणार आहे। 2 मिनटं झाले आहे, मटार तेलात परतून घेतला आहे। याच्यामध्ये 1/2 चम्मच हळद घालते। चवीनुसार मीठ घालते। आता इथे कुस्करलेले बटाटे घालते आणि छान मिक्स करून घेते। छान मिक्स करून झाला आहे। आता याच्यावर झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घेऊ। झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे। 2 मिनटं मंद आचेवर वाफ काढून घेतली। आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊ। भाजीला रंगसुद्धा छान आलेला आहे। बटाट्याची सुकी भाजी तयार आहे। ही भाजी खूप रुचकर होते। टिफिनमध्ये देऊ शकतो, डोश्यासोबत, पुरीसोबत, पराठ्यासोबत, पोळीसोबत सुद्धा खाऊ शकतो। पराठ्यासोबत तर ही भाजी खायला अप्रतिम लागते। एवढी भाजी 3 ते 4 माणसांना पुरते। बटाटा वडा, आलूचे पराठे, समोसा या भाजीपासून बनवता येतात। मी यावर व्हिडिओ बनवेलच। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।